पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. कुठलाही सेनानी बघा, जेव्हा ते सशस्त्र होते तेव्हाच विजय प्राप्त झाला. शस्त्रे घडवतात ती फक्त युद्धे, या उलट शास्त्र नवी दृष्टी जगण्याचे नवे आयाम देतात. शस्त्रे प्राण घेतात, शास्त्र जीवन घडवतं. शस्त्राची ताकदच ही आहे की आपल्या हाती शस्त्र असेल तर कुणीही आपला आवाज दाबू शकत नाही. शास्त्र हाच असा आवाज आहे जो जगण्याची दिशा ठरवतो. अगरकर बुवा, समोरून एखादा शत्रू चालून आला आणि तो तुमचा जीव घेणार असेल तर जिवंत राहण्यासाठी काय काम येईल सांगा पाहू. तुमचे हे शास्त्र का हाती असलेले शस्त्र. विज्ञान रहित जीवन जगण्यापेक्षा समोरून चालत आलेला मृत्यू मला जास्त स्वागतार्ह वाटतो. जिवंत राहण्याचे कारण शस्त्र असेल कदाचित, पण जगण्याचा उद्देश शास्त्रच. शस्त्राविना संघर्ष होऊ शकत नाही, आणि संघर्ष नसेल तर विजय प्राप्त होऊ शकत नाही. इतिहास या साक्षीदार आहे. जिथे लढाई झाली, युद्ध झाले, तिथेच गुलामगिरीचा विनाश झाला, तिथेच धैर्याची नवीन पहाट उदयास येते, तिथेच प्रगतीचा सूर्योदय होतो. त्यामुळे हे कुणासही नाकारता न येणारे वैश्विक सत्य आहे. कर्वे, हा आहे आपल्या बळवंताचा अंतिम गाला. तो आगरकर बघ कसा निरुत्तर झालाय. आगरकर, यावर काही प्रतिवाद आहे का? शास्त्र हाच मुळात संघर्ष आहे आणि शास्त्र हाच विजय सुद्धा. शस्त्राने वार केला जाऊ शकतो, शास्त्र प्रेरणा देत. शस्त्राने जन्म होतो तो सुडाचा, विजयाचा नव्हे. आणि या उलट शास्त्र जन्म देत विवेकवादास. शास्त्राची बैठक ही विचारांची बैठक असते. शास्त्र समाजातील सर्व घटक समजून घेते अगदी प्रांजळपणे. त्याच्या दृष्टीने कोणी चूक नाही आणि कोणी बरोबर नाही. आणि सगळ्यात शेवटी एवढेच सांगतो बळवंतराव, शास्त्र हेच शस्त्र आहे. असं शस्त्र जे ते कोण वापरतं त्यावर अवलंबून असते की ते वरदान ठरते का शाप. आणि म्हणूनच ती बुद्धी कशी वापरली जावी याचं उत्तर देखील शास्त्रच. हे नाकारता न येणारं मानवी सत्य आहे. विलक्षण भारत सुरेख. थेट विचार, वाद, प्रतिवाद सारच विलक्षण. ही स्पर्धा संपूच नाहीये असंच वाटत होत. तुम्हा दोघांचं बोलणं ऐकत राहावं असं वाटत होत. आगरकर, आम्हास या बळवंत टिळकाचे कौतुक आहेच. आज या शेरास तू सव्वा शेर ठरलास.
आम्हास तुझाही अभिमान वाटतो. घे. फार विलक्षण भावना आहे. एक क्षण असे वाटून गेले माझ्यातलाच एक अंश माझ्या पुढ्यात उभा आहे आणि बोलतोय. खूप खूप शिकायला मिळाले आता. मी म्हणालो होतो ना, निंदकाचे घर असावे शेजारी. तुम्हा दोघांचं बोलणं ऐकून मी अक्षरशः भारावून गेलोय बाळ. तुझे जहाल विचार आणि त्याचे संयत कठोर आणि शास्त्रीय विचार, तुम्ही दोघे विरोधात इतके प्रखर दिसत होतात. एकत्र आलात तर काय होईल बाळ? क्रांती, क्रांती होईल गुरुजी. मला त्यांना भेटणे आवश्यक आहे. किती दिवसांनी मी अशा व्यक्तीस भेटलो ज्याच्याबद्दल प्रतिस्पर्धी असून देखील निसंकोच आदर वाटला. चंद्राचं तेज बघून जसे सागरास उधाण येते, तसे त्याचे विचार आणि बुद्धिमत्ता बघून मी प्रभावित झालोय. आज प्रथमच मला मी पराभूत झालो याचा आनंद अधिक झालाय. शस्त्रधारी म्हणजे दरोडेखोर असतील. तो चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय. कुठे गुरुजींच्या तालमीत पाहिलंय मी यांना. होय, आता गेले कुठे? आता यांचा माग काढणे कठीण आहे. आजवर ज्या पुणे शहरात साध्या चोरीची वार्ता ऐकणं दुरापास्त होत, तेथे आज सर्रास दरोड्यांच्या बातम्या कानावर येत आहेत. माणसं स्वतःच्या घरात देखील सुरक्षित नाहीत हे असं भयाचं वातावरण या शहरानं यापूर्वी कधीही अनुभवलेलं नव्हतं. इतके कठोर प्रशासक असून देखील आज आम्हा जनतेला तळ्यातील गणपतीला साकडं घालावं लागतंय. आता यावर उपाय काय हे कदाचित येणारा काळच ठरवेल. तंतोतंत खरं आहे हो. अगदी आमच्या सगळ्यांच्याच मनातले विचार आहेत. आज जिथे जाऊ तिथे या दरोड्यांची चर्चा होते. कोण कुठले लोक येथे, कुठली टोळी, काय यांचे उद्देश असतील काहीही कळायला मार्ग नाही. बरं मी काय म्हणतो, या भयासुराच्या छायेमध्ये आपण किती काळ जगायचं? बरं हे शासक यांनी काही करायला नको. गोविंदराव अहो, आमचं तेच तर म्हणणं आहे. शासक हा आपला पालक सुद्धा असतो हे या सरकारला समजणार कधी? तुम्ही आमच्यावर राज्य करता म्हणजे आमची सुरक्षितता, आमची जपणूक करणं ही तुमचीच जबाबदारी नाही का? अगदी स्पष्टच सांगायचं झालं तर हे गोरे आपल्याला लुटत आहेतच, आणि त्यात आता या दरोडेखोरांची भर पडली. आपली पिळवणूक काही थांबत नाही बघा. खरंय. अहो माझ्याच ओळखीचे तीन धनिक आहेत, त्यांच्या घरी दरोडे पडले, घर पूर्ण धुवून नेलं, तरी पोलिसांना दरोडेखोर काय, दरोडेखोराचं नख सुद्धा सापडलं नाही. काय सांगणार आता? नाही नाही, हे प्रकरण जर असंच वाढत गेलं ना तर खूप मोठी नामुष्की होणार आहे गोऱ्यांची. गोविंदराव तुमचा मुद्दा चूक नाही. हे गोरे खरोखरच जर इरेला पेटले तर अगदी पाताळात जाऊन या दरोडेखोरांना शोधून काढतील आणि संपवून टाकतील त्यांना. हे सर्व जर गुरुजींच्या कंपूद्वारे घडत असेल तर त्यांच्या जीवास धोका आहे. परंतु ते हाच मार्ग का निवडतायत? अरे बाळ, अरे तू कधी आलास?
आत्ताच. तुमचेच संभाषण ऐकत होतो, परंतु विषय गंभीर चालला होता म्हणून म्हटले मध्ये नको बोलूया. अरे परिस्थितीच इतकी गंभीर आहे की गप्प राहून कसं चालेल. गुरुजी, मात्र आपण ज्या दरोडेखोरांबद्दल बोलत आहात त्यांनी कुणाच्याही जीवाला काही हानी केलेली नाही. त्याअर्थी त्यांचा स्वकीयांना त्रास देण्याचा हेतू नसावा असे आपले मला वाटते. तुझा रोख माझ्या लक्षात येतोय बाळ, पण आपल्याच बांधवांच्या बाबतीत असं वागून या दरोडेखोरांना नक्की साध्य तरी काय करायचंय. आणि हे असं लपून छपून वागणं म्हणजे दरोडे नाही तर दुसरं काय. तरी जप्त येताना मला वाटेत एक व्यक्ती दिसली. तिने स्वतःचा चेहरा काळ्या घोंगडीत झाकला होता, मात्र जेवढा चेहरा दिसला तो ओळखीचा आहे की काय असे आपले मला वाटले. बरं, त्या घोंगडीत त्यांनी बंदूकही लपवली होती. अरे बापरे, तुला कुठे इजा तर नाही ना झाली? नाही नाही, मला काहीच इजा झाली नाही. नेमकं कुठं पाहिलं होतंस तू त्यांना? काही आठवत नाही. बघितलं, आता ही दरोडेखोर मंडळी सर्रास रस्त्यावर फिरायला लागली आहेत. काय आता करायचं तरी काय यांच? आपण काय करणार, आपण केवळ काळजीच घेऊ शकतो, बाकी सर्व लक्ष्मी केशवाच्या हाती. असो, मी आता निघतो. मला हा लेख आता जमा करायला हवा. चल बाळ, निघतो मी. चला, मी येतो आपणास सोडायला. लपून राहणे योग्य नाही. सुरक्षित ठिकाण शोधावं लागेल, नाहीतर नक्कीच पकडले जाऊ. एक सुरक्षित ठिकाण आहे. माझे एक मन मला हे सांगते की तो माणूस गुरुजींच्या कंपू मधलाच आहे. पण तसे असेल तर तो लपून छपून का जात असावा? तिथे तर कोणी इंग्रज देखील नव्हते. आणि दुसरे म्हणजे, जोशी काकांनी शहरात घडत असलेल्या या दरोड्यांबद्दल जे त्यांच्या लेखात लिहिलंय त्यावरून हेच जाणवते की लोकांच्या मनात गुरुजींबद्दल चुकीचे मत तयार होते. त्यांच्या हेतूंवर शंका घेतली जाते. काहीतरी बिनसलंय नक्कीच. धड जेवले सुद्धा नाहीत. आत्ता देखील अस्वस्थ वाटतायत. नेमकं काय खुपतंय सांगा तरी. पण असे स्वतः शांत राहून आम्हाला शिक्षा नका देऊ बाई. अहो हे काय, पाणी प्यायलाच नाहीत? दररोज अख्खा तांब्या भरून पाणी संपवता, आज घुटभर सुद्धा पाणी प्यायला नाहीत. अहो सावकाश ठसका लागेल. आणि आज जेवला सुद्धा नाहीत पोटभर. तुम्हाला आवडते म्हणून चिकरण केली तर दोन पोळ्या खाऊन उठलात पानावरून. तुमचा आहार माहित नाही का मला? काय चालू आहे मना?
मला सांगा तरी किमान. भामे, माझ्या मनात नेमकं काय काय चाललंय मी कसे सांगावे तुला? कल्लोळ, वादळ, काहूर सगळं एकत्र चाललंय आणि त्यात माझी झालेली अवस्था म्हणजे कसे समजावे तुला हे? सर, ही इज नॉट हिअर. सर्च एव्हरी सिंगल कॉर्नर ऑफ दिस एरिया. I want that robber at any cost. Go and find him. Yes, sir. Oh? काय होतंय हे? कसला आवाज हा? थांब, मी जाऊन पाहतो, तू आज जा. नाही नाही, मी नाही जाऊ द्यायची तुम्हाला. बाहेर बंदुकांचे आवाज येत आहेत. मला काहीही होणार नाही, तू आज जा. ते काय नाही, लखोबा आहो. कुठं आहात लखोबा? लखोबा, काय चाललंय बाहेर? कोण कोणाचा पाठलाग करतय? काय सांगायचं, म्हणे कोणी दरोडेखोर आलेत आळीमध्ये. त्या सावकाराच्या घरात पण दरोडा घातला आणि आता कुठल्याशा घरात लपलेत त्यांना शोधायला ते इंग्रज प्रत्येक घराची झडती घेत आहेत. म्हणजे हे इंग्रज आता जनतेच्या घरात घुसून झडती घेणार? आणि त्यांना हा अधिकार कोणी दिला? अहो, हे आपल्याही घरात आले म्हणजे? मुळीच नाही. मी या घरात असताना कोणीही आगंतुक या घरात शिरणार नाही. लखोबा, घरातले सगळे दरवाजे सगळ्या खिडक्या लावून घे. घरात कोणीही येता का म्हणे? अरे बाळ, हा कसला गोंगाट चाललाय म्हणायचा? कोण आहे तिकडे? खरे दरोडेखोर. Open the door. Open, I say. The door will not be open. You better get lost. How dare you to talk to me like that? Constables, open the door anyhow. I'll break it. Aho. Aho, tumhi naka na vaad ghalu tyanchyashi. Tumhi sanga. सासूबाई, अहो तुम्ही तरी सांगा ना त्यास. तुम्ही कुणीही आता मध्ये पडू नका. पुरे करा आता. मी आता हे दार उघडणार आहे. काका, का आपण कायम कच खायची? तुम्ही कायम नमते का घेता यांच्या समोर? बाळ, विनाकारण त्रागा करून काही हाती येणार आहे का? अरे मला त्याचं म्हणणं तर ऐकून घेऊ दे. म्हणजे या गोऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायचे? माझ्याच्याने अशक्य. अरे बाबा, तुझ्याच्याने अशक्य असेल तर असू दे, पण मला तर ऐकून घेऊ दे काय झालंय नेमकं. चल हो बाजूस. अहो, तुम्ही आत व्हा. मिस्टर गोविंद, युअर नेफ्यू इज कन्सिस्टंटली creating problem in our duties. Though he is aware that we have all the rights to punish him for what he is doing. Aho, Daniel sahab, to ahe thoda sa tarkati. Tumhi evada manavar gheu naka. Kay zala? Kaka, ya naradhamanna tumhi sahib mhantay ani tyanna ja bhashet uttar dyayla hava tasa mi detoy tar mala tarkati mhantay. बाळ, जरा शांत राहशील का आता? डॅनियल साहेब, नेमकं काय झालं ते जरा स्पष्ट सांगाल का? शो, वी आर सर्चिंग फॉर अ रॉब अँड वी हॅव अ गेस. ही मस्ट बी हायडिंग समवेअर इन दिस प्रमाइस. ही मस्ट हॅव कम टू युअर हाऊस. काय म्हणालात? रॉबर म्हणजे दरोडेखोर? अहो, पण इथे तर कोणीच आलेलं नाहीये. असे कसे काका, इथे दरोडेखोर तर आलेलाच आहे. म्हणजे एखाद्याच्या परवानगी शिवाय त्याच्या घरात घुसणारा माणूस हा दरोडेखोरच असतो. आणि असाच एक गणवेशधारी दरोडेखोर आपल्या घरात आपल्याच समोर चामड्याचे बूट घालून उभा आहे. बाळ, वन मोर वर्ड फ्रॉम युअर माउथ अँड आय शो यू द पावर ऑफ दिस रोल. दडपशाहीला शक्ती समजण्याची गल्लत करू नका साहेब.
दंडुक्यांच्या आणि बंदुकांच्या धाकाला घाबरणारा हा बळवंत नाही. कितीही गळा वळला तरी त्यातून येणारा विद्रोह हा आता थांबणार नाहीये. बाळा आता पुरे कर, त्यांना त्यांचं काम करू दे. त्यांचं काम झालं की ते निघून जातील. उमरा ओलांडून घरात आलेच आहेत, आता अजून किती आत येऊ देणार त्यांना? आमच्या देशावर राज्य करताच आहात, आता ही असली कारण देऊन आमच्या माझ घरात घुसू देणार नाही.